आणि या चर्चेअंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधिमंडळ पक्षाने तातडीने विधानसभेचं अधिवेशन विधिमंडळाचं त्या ठिकाणी बोलवावं आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशी एक मताने त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आज प्रफुल्लभाई पटेल प्रांताध्यक्ष म्हणून मी मंत्रिमंडळातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी आणि विधानसभा विधान परिषदेचे सदस्यांची एकत्रितपणे त्या ठिकाणी झाली. यामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काय आहे त्या संदर्भामध्ये सखोलपणाने चर्चा झाली आणि या चर्चेअंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधिमंडळ पक्षाने तातडीने विधानसभेचं अधिवेशन विधिमंडळाचं त्या ठिकाणी बोलवावं आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशी एक मताने त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही ही मागणी पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी पोहोचवणार आहोत. सध्या दादा आजारी आहेत, दादांची तब्येत कशी आहे आणि एकंदर दादा सुद्धा स्वतः संपूर्ण प्रश्न लक्ष देऊन आहेत का? मग अशीच डॉक्टरांच्या वतीने मी स्वतः उपस्थित राहून दादांच्या प्रकृतीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी माहिती दिली. त्यांचे प्लेटलेट्स किती कमी झालेले आहेत, त्यांच्या 101 अंगात त्याच्यामध्ये ताप आहे, कमालीचा थकवा त्या ठिकाणी आलेला आहे. उद्या त्यांच्या आणखीन टेस्ट त्या ठिकाणी केल्या जातील आणि ते टेस्ट केल्याच्या नंतर आवश्यकता वाटली तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यांच्या तब्येतीला लवकरात लवकर आराम पडो अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे. कारण आजच्या या वातावरणामध्ये दादांची उपस्थिती आम्हा सर्वांच्यासाठी अत्यंत महत्वाची निश्चितपणे त्या ठिकाणी आहे आणि विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकमताने हा ठराव त्या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.